सब्सक्राइब करा, लाइक करा, शेयर करा फक्त मुक्तागिरी न्यूज, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या माध्यमातून कोंडवे गण तसेच वनवासवाडी गट या भागासाठी कोट्यवधींचा निधी दिला गेला असून या माध्यमातून विकासाची कामे केली गेली आहेत। पाहूयात सविस्तर बातमी। खासदार उदयनराजे भोसले यांच्या माध्यमातून कोंडवे गण तसेच वनवासवाडी गट या भागासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला गेला आहे। त्यामधून जिल्हा परिषदेच्या कोंडवे गणाच्या सदस्य सौ अनिता चोरगे तसेच वनवासवाडी गटाच्या सदस्य सौ रेशमा शिंदे यांनी आपली नैतिक जबाबदारी समजून या दोन्ही गावातील विविध विकास कामे केली आहेत। त्यासाठी त्यांना खासदार उदयनराजे भोसले यांचे कट्टर समर्थक संदीप भाऊ शिंदे यांनी सतत पाठपुरावा करून भागातील विकास कामासाठी निधी मंजूर करून दिला गेला। तसेच विकास कामे करताना दोन्ही गावातील ग्रामस्थांचे चांगले सहकार्य लाभले। तसेच खासदार उदयनराजे भोसले आमदार महेश शिंदे यांचे ग्रामस्थांनी मनापासून आभार मानले आहेत। विपुल कारंडे, मुक्तागिरी न्यूज, सातारा। नमस्कार, मी किरण गाडे, माजी शिवसेना तालुका प्रमुख। मी सध्या कोंडवेचा रहिवासी आहे। इथे माननीय श्री छत्रपती उदयनराजे भोसले यांचे कट्टर समर्थक श्री संदीपभाऊ शिंदे व श्री बाळासाहेब चोरगे यांच्या माध्यमातून कोट्यवधीची कामे आलेली आहेत। कामे आल्यामुळे ग्रामस्थांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। तसेच या पुढच्या कालावधीमध्ये भरपूर कामे आणतील आणि गावचा विकास करतील, एवढंच मी सांगतो। धन्यवाद। नमस्कार, बाळासाहेब चोरगे। आज खासदार उदयनराजे यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना शाहूपुरी, सैदापूर, कोंडवे या आमच्या गटामध्ये आपण पहिले विकास कामं केलीच। कालांतराने शाहूपुरी आता आपल्याला नगरपालिका हद्दीत गेल्यामुळे आता कोंडवे आणि सैदापूर ही दोनच गावं आपल्याला विकास कामं करण्यासाठी राहिलेली आहेत। त्या माध्यमातून आम्ही आता इथं विकास कामं करतो आहे। जवळजवळ रेशमाताई आणि अनिता चोरगे या दोघींच्या माध्यमातून आम्ही 1 कोटी रुपये निधी कोंडव्यासाठी आणलेला आहेच, काही सैदापूरसाठी आणलेला आहे आणि ह्यातून आम्ही विकास कामांचा आता धडाका लावलेला आहे। खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या माध्यमातून कोंडव्यामध्ये कोट्यवधी रुपयाचा विकास कामं झालेली आहेत। गावामध्ये तसं बघायला गेलं तर त्यांच्या माध्यमातून 2 जिल्हा परिषद सदस्य आज या ठिकाणी आहेत। म्हणजे आमच्या सहू जरी वनवासवाडीच्या जिल्हा परिषद सदस्य जरी असल्या तरी कोंडवे गावामध्ये त्या रहिवासी आहे आणि अनिताताई चोरगे यासुद्धा कोंडवे गावच्या रहिवासी आहेत। त्यामुळं ग्रामस्थांनी या दोन्ही सदस्यांकडे विकास कामांसाठी आग्रह धरल्यामुळं या ठिकाणी आमच्या सौ रेशमाताई शिंदे त्याचबरोबर अनिताताई चोरगे यांच्या माध्यमातून गावच्या विकासासाठी साधारण 1 कोटी रुपयाचा निधी आज या ठिकाणी आम्ही मंजूर करून दिलेला आहे। खऱ्या अर्थानं या ठिकाणी कोंडवे गावच्या विकास कामं करत असताना एक आपली काहीतरी नैतिक जबाबदारी आहे आणि आपल्या माध्यमातून चांगलं कोणतं तरी काम व्हावं असा माणूस नेहमीच आमचा राहिलेला आहे। कोंडेगावच्या विकासासाठी असेल किंवा कोंडवे जुन्या गटातील विकासासाठी असेल, त्याचबरोबर वनवासवाडीमध्ये सुद्धा काम करत असताना उदयनराजेंच्या माध्यमातून असेल, आमदार महेश शिंदे यांच्या माध्यमातून असेल, अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी सुद्धा विकास कामं या ठिकाणी झालेली आहेत आणि दोन्ही गटातून सर्व नागरिकांचा भरभरून प्रतिसाद आम्हाला या ठिकाणी मिळत आहे। खऱ्या अर्थानं मी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले त्याचबरोबर आमदार महेशदादा शिंदे या दोघांचेही मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी 1 कोटी रुपयाचा विकास निधी यांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही या गावाला देऊ शकलो असं मी नम्रपणे सांगतो। थांबतो, धन्यवाद। कृषी टेक प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पिकांच्या निरोगी दर्जेदार भरघोस उत्पादनासाठी कृषी टेकची इकोसर्ट प्रमाणे सेंद्रिय उत्पादने, पीक वर्धके, नैसर्गिक कीटकनाशके, नैसर्गिक बुरशी, जीवाणू व सूत्रकृमी प्रतिबंधके, नैसर्गिक खते व इतर उत्पादने, सूक्ष्म अन्नद्रव्य, 27 वर्ष शेतकऱ्यांच्या सेवेत रासायनिक खते व औषधे यांना योग्य सेंद्रिय पर्याय, शेतीची व्यवस्था आता झाली खास, कृषी टेकची उत्पादने एकदम झकास।